नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य वनमजूर वनकामगार व वनपाल जनरल युनियनच्या वतीने युनियनचे अध्यक्ष रामचंद्र भिसे यांच्या नेतृत्वाखाली मागील 31 दिवस आझाद मैदान येथे उपोषण करण्यात येत आहे। मात्र सरकारकडून कोणत्याच प्रकारे समाधानकारक उत्तर अजून मिळाले नसल्याची खंत युनियनचे अध्यक्ष रामचंद्र भिसे यांनी व्यक्त केली। रामचंद्र बाबूराव भिसे, मुक्काम पोस्ट पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा। महाराष्ट्र वनपाल वन मजूर संघटनेचा मी अध्यक्ष आहे। आज गेले 31 दिवस इथं आम्ही आझाद मैदानावरती उपोषण चालू आहे आमचं। पण या सरकारनं आमच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही। गाठी भेटी घेतात पण म्हणतात आमच्याकडे एक खातं नाही, काय नाही। तर मला एवढंच विचारायचं आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना की तुम्ही कुटुंबप्रमुख आहात का कुटुंब वारावर सोडणार आहात? कुटुंबप्रमुख आहात तर आम्हाला या तात्काळ उपोषणातून आंदोलनातून मुक्त करा। आमच्या ज्या मागण्या आहेत 1994 जी आर खारिस्त करून आम्हाला कुठली अट शर्त न लावता कायम करा, एवढीच आमची प्रथम मागणी आहे। आमच्या लोकांची वय संपत आलेले आहेत। आज काल आमची भरणे मामांशी भेट झाली, ते म्हणले खारगे साहेबांकडे तुमचा प्रस्ताव पाठवलेला आहे। खारगे साहेबांना आज आमची खारगे साहेबांवर भेट होती, परंतु खारगे साहेब काय म्हणतात की बाबा आमचं आम्ही तुमचं डॉक्युमेंट CM साहेबांकडे पाठवलेले आहेत, CM साहेब जे सांगतील त्याच्यावरती पुढं फॉलोअप घेतला जाईल, एवढंच आम्हाला उडवडीची उत्तरं दिली जातात। आज आम्ही 30 दिवस झाले काय खातोय, कसं दिवस काढतोय हे तुम्हाला सांगता येणार नाही। प्रत्येक दिवस आमचा डोंगरावडा चाललेला आहे आणि आमची अत्यंत बिकट अवस्था चालू आहे। तर माझी एवढीच हात जोडून आणि कळकळीची एवढीच विनंती आहे, कुठली अट शर्त न लावता जी संघटनेने यादी दाखल केलेली आहे त्या लोकांना विशेष बाब म्हणून कायम करून देण्यात यावं, अन्यथा आम्ही हे आंदोलन संपवणार नाही किंवा थांबवणार निकाल नाही। मग त्यात आमचं बरं वाईट झालं तर राज्य सरकार आणि वन विभाग जिम्मेदार राहील। मागील कित्येक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले वनमजूर आता आझाद मैदान येथे उपोषणास बसलेत, पण सरकार व संबंधित अधिकारी या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांनी लवकरात लवकर वनमजुरांच्या मागण्या मान्य कराव्यात असे युनियनचे सचिव अशोक सूर्यवंशी यांनी सांगितले। मी अशोक तानाजी सूर्यवंशी, मी महाराष्ट्र राज्य वनमजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियनचा सचिव। तर गेले 31 दिवसापासून आम्ही या ठिकाणी उपोषण आंदोलन करत आहोत, तरी कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा महाराष्ट्र सरकारने आमची दखल घेतली गेलेली नाही आहे। तर माझी एकच विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची तात्काळ दखल घेऊन ह्या वनमजुरांचा 1989 ते आज 2021 जो प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे तो मार्गी लावावा। कॅमेरामन शैलेश करंडे सह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता।